मी किती वेळची तो उभा आहे, तरी अजून ते आलेले नाहीत, फोन पण नाही उचलत आहेत. बघूया आता कधी येतात ते, कारण खूप वेळ उशीर झाला. मी फोन करते, फोन उचला नाही ना काय होणार. आम्हाला जायचं होतं बाहेर, बाहेर म्हणजे भाज्या जायचं होतं का, घरी नॉनव्हेज केलेलं आहे तर माझ्यासाठी काय भाजी आणावी हा मला प्रश्न पडला. त्यासाठी त्यांना म्हणलं की तुम्ही पण या थोडा, इथून आल्यावर मला फोन करा. पण ते काय अजून आले नाहीत, फोन पण उचलला नाहीत. आता मी किती वेळ इथं उभा राहू हेच मला प्रश्न पडला. थोडी वाट बघून सुद्धा थोड्या वेळ ते आलेले आहेत आणि आम्ही बाहेर गेलो होतो. बाहेर माझ्यासाठी भाजी घेतली आणि आता आम्ही चाललो घरी. थोडंसं सा सामान घेतलं आणि आता घरी चाललो आम्ही. हाय का नाही हो, चाललो घरी. तुम्हाला एवढा कसं काय उशीर झाला हो यायला? इलेक्शन ऑफिसमध्ये कामं भरपूर होते ना, त्याच्यामुळे उशीर झाला. तर आधार कार्ड वोटर आय डीला लिंक करायचं, जे 1 तारखेपासून आपलं निवडणूक आयोगाकडून ते मोहीम चालू आहे ना, त्याच्यामुळे ते आम्हाला कामं भरपूर होते ऑफिस एरियात जाऊन प्रत्येक मतदारांचे आधार कार्ड कलेक्ट करायचं काम आहे, त्याच्यामुळे उशीर झाला रिपोर्ट देण्यासाठी. हॅलो गाईज, आता मी काय म्हणू गाईज, आता मी बनवते भाजी. मसाला भाजते त्यासाठी, भाजीचा मसाला. बरं, एक मला प्रश्नाचं उत्तर त्यांच्या समोर तुला असं विचारायचं आहे की सगळेजण म्हणतात शीतल रुपालीवर जळून काय माझ्याकडे जळण्याचं काय 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 सांगा माझ्याकडे काय माझ्याकडे एवढं जळत काय माझ्याकडे त्यांना काय वाटत असेल काय माहिती, आता कुणाच्या मनात काय चाललेलं असतं आपण हे तर माहिती नसत. पण तुला असं वाटत मी तुझ्या जळते म्हणजे काय म्हणत असेल त्यांना काय म्हणतात आता हे प्रश्न भरपूर वेळा झाले. आणि जर जळत असते ना तर मी माझ्याकडे शाळेत तुला दिले असते का गुंतवणुकीच्या म्हणा हे म्हणा काय म्हणा सांग मग त्यांना. मी जर जळत असते ना तर मी माझ्याकडं जे आयडिया आहेत ज्या वेगवेगळ्या मला सुचतात कधीतरी, मग त्या आयडिया मी रुपालीला सांगितलंच नसतं, तिला तिच्याशी शेअरच नसतं केलं. आणि मी सांगितलंच नसतं तिला की मी असं केलंय तू पण असं सांगितलं असतं का? म्हणजे बाकी त्यांच्या घरातल्या म्हणजे प्रत्येक आता टीव्हीच्या चालवायच्या अगोदर तुमचं पण आमच्या वाट कमी आहे जास्त कदाचित असं प्रत्येक घरामध्ये जावा जावा काहीतरी सिक्रेट त्यांचं लपलेलं असतं ते एकमेकांशी शेअर करत नाही. जसं आमचं काही नाही आम्ही सर्व एकमेकांना शेअर करतो भांडणं वगैरे आमच्या नवऱ्या बायकोच्या भाषणं म्हणा त्यांच्या
लय आवाज येते. सगळं आम्ही एकमेकींना शेअर करत असतो आणि भांडणं झालं की थोडं काय झालं की मी तिला सांगते, ती मला सांगते काय झालं ते. आणि कुठं काही करायचं असलं, आता मी फेसबुकवरचं अकाउंट उघडलं आणि त्याच्यावरती मी त्याच्यावरती पण हे आहे, तर मी तिला पण सांगितलं, तू पण तसंच कर सांगितलं. मग जर माझ्या मनात काय असतं विचित्र काय झालं तर मगाशी एक मोठा ऍक्सिडेंट होता होता राहिला, तर त्याच्याबद्दल मी सांगणार तुम्हाला. हे कुणी येते व्हिडिओ चालू केलाय, शांत बस, बंद कर थोडा वेळ. तर काही जण काय बोलतात की रुपालीला भाजी काय करू देत, सांग रुपाली काय करून देत ना. आमच्या तशी काम वाटत चपाटे करायच्या टाइम भाजीला नाही, पण तू कधी का नाही करत भाजी. नाही मी लग्नाच्या म्हणजे जसं माझं लग्न झालं तसं मी चपाती कॉन्ट्रॅक्ट घेतलं आणि आपल्याला जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ते आपल्याला सोपं वाटतं आहे की नाही. तुला भाजीचं बनवायचं सोपं वाटत असं ना, काय चपात्या बनवायचं, पीठ मळायचं आपल्या चपात्या बनवायच्या, कारण ते कितीतरी 6-7 वर्षापासून तिने ते रोजचं डेलीचं केलेलं आहे. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट आहे माझ्याकडं, आमच्या घरात तसं कामं वाटू नये त्याच्यामुळं आमच्या घरात झगडे नाही होत काही, कामावरनं पण नाही. ज्याच्याकडे काम त्यांनी जाऊन काम करायचं, मग ज्याला बेडमध्ये जायचं त्याने बेड बनवायचं, त्याला झोपायचं त्याने झोपायचं, ज्याला टी व्ही बघायचं त्याने टी व्ही बघायचं. आणि एक अशी पण सारखी कमेंट येत असते नाही का, तिला कामात मदत करत का नाही, काही कामात मदत करतात ना. आता सगळंच आम्ही जेवढं व्हिडिओमध्ये दाखवतो तेवढंच नसतं ना, दाखवते आणि मी माझं दाखवते आहे की नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं की शितलीला नाही वाटतं काम करू लागत आहे, मला माझ्या पण व्हिडिओ मध्ये यायचं असतं, मग दोन्हींचे सेम सेम म्हणल्यावर मग ते कॉपीराईट पडू शकतो ना. त्याच्यामुळे मग आम्ही तिचं तू आणि कधी घ्यायचं असेल तर मग आम्ही एक घेतो असे. आणि
कामाचं म्हटलं तर मी तिला मदत करते, असं काय नाही करते की नाही बाई. हो म्हणजे तुम्हाला सांगायची म्हणजे आम्हाला गरज नाही वाटत की करते म्हणून, कारण आमचं प्रत्येक गोष्ट आम्ही लाईफ मधल्या आम्ही शेअर नाही करू शकत ना. पण तुम्हाला त्याचा प्रश्न पडतो, आम्हाला त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. कारण काही काही लोक एकदम असं ही किती वाईट आहे, ही काहीच नाही करू लागत असं वाटतं त्यांना. पण नाही तसं नाही काही, आम्ही एकमेकांना करतो. तिची भांडे राहिले असले तर मी घासते, माझं काही काम असलं तर ती करते. ओ काय आलेच 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 काय बघ बरं असं काही गलत फेमी मनामध्ये आणू नका की तू किती वाईट आहे, तू किती चांगली आहे, असं काही नाही आहे. जर मी वाईट असते तर आमच्या दोघींचं पहिली गोष्ट पहिलंच नसतं. इतर ज्या जाव आहेत त्यांच्या जाव त्या जावांसारखं आम्ही वागलो असतो. पण आम्ही आमच्यातले तुम्हाला बदल दिसते, आमच्यात आमच्या दोघीतला फरक दिसत असेल इतर जावांमधला. आमच्यातला जे बॉन्ड आहे ते नसतं आमच्यामध्ये जर मी तिच्यावर जळत असते तर, आणि ती माझ्यावर जळत असते तर. प्लीज आमच्यामध्ये असं हे नका करू, जे आहे चांगलं आहे असंच पुढे पण राहू अशी मी प्रार्थना करते. आणि काय की नाही प्लीज असं मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका, काय की नाही. हो ते जे आहे आमच्याबद्दल जर आमच्या मनात एकमेकींबद्दल जर राग असता काय असतं तर आमची एवढी गट्टी वगैरे जमलीच नसती, एवढा बॉन्ड तयार झालाच नसता. आणि आहे की नाही कळतं ना, आपण आपल्याला कळतच नाही माझ्या जवळती बरं का असं. आमच्या दोघींचं जमलंच नसतं, तू तुझं मी माझं असं राहिलं असतं ना. कारण दोघींचं व्हिडिओज पण तसेच असतात आणि दोघींचे हे सेम आहे, त्याच्यामुळे काही एवढा हे नाही. आणि आम्ही दोघींनी मिळून सगळं सुरू केलं तर आम्ही एकमेकांवर पाजळ. आज माझ्या युट्यूब चॅनलचा बर्थडे. आज रुपालीनी चॅनल खोललेलं एक वर्ष झालेले, तर हॅपी बर्थडे रुपालीच्या चॅनलचा आपण करू युट्यूब चॅनलचा. हॅपी दे ना दे ना पार्टी देव देऊ नसते देऊ. आता काहीच आम्हाला पार्टी देणार ते सिक्रेट आहे, ते तुम्हाला लवकरच करणार आहे. हा सिक्रेट कसलं तारखेला काय नक्की नक्की लवकरच कळणार आहे तुम्हाला आमचं सिक्रेट. तर प्लीज अशाला तुम्ही कमेंट करता असं जर तुम्ही गैरसमज मनात धरून ठेवलेले ते अजिबात नका करू. आणि आमचं बाळ रडतंय तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. अशा छान छान कमेंट करत गुड नाईट, गुड नाईट, बाय बाय.